ठाकुरली जे आयोजक आहेत श्री गणेश बरोडी आणि त्यांच्या विपक्ष नाना स्पोर्ट्स टेंबर पाडा टॉस अर्थातच जिंकलेला आहे श्री गणेश बरोडी कॅप्टन इ चूज द फील्ड फर्स्ट क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला बॅटिंग साठी नाना स्पोर्ट्स टेंबरकर पाड्याला आमंत्रित आहे स्कोरच्या भूमिकेत अर्थातच जुळलेले आहेत आता पुन्हा एकदा विशाल नाईक कार्यावलीच्या आहेत याच्यानंतर पहिले होते स्कोरर म्हणून नंदूक पाटील सुरई छान असं स्कोरिंग आणि स्कोरर म्हटलं तर कॉमेंटेड बॉक्समध्ये कॉमेंटेटरचा हा बॅकबोन अर्थातच माकड हाड म्हणला जातो त्यांचं स्वागत करतोय आणि क्वालिटी आणि क्वांटिटीचं क्रिकेट थेट प्रेक्षक दाखवताना जी टी सी गो ग्लोबल टेनिस क्रिकेट चार कॅमेरे आणि कॅमेरेमध्ये टिप त्या स्कोरवर अपडेट केलं का के खरंच म्हण जेवढं कौतुक करावं या फॅक्टर्स तेवढं कमी आहे आणि डी जे लाभण्य स्वप्नील पाटील आमचा आवाज आपल्या कानापरत मंत्रमुग्धाने ऐकवताना हे लाभण्य पाटील डी जे आणि मंडप डेकोरेशनचे छान आहे त्याच्यामध्ये अतिथी कक्षा आहे कॉमेंट्री बॉक्स आहे आजूबाजूला ज्या जबरदस्त काले कपडे लावलेले आहेत तर टेंट उबळ गेलेले आहे त्याची चौक भूमिका निघावले डी जेच्या बरोबर तुषार थळे आणि प्रकाश थळे मंडप डेकोरेटर्स थँक्यू सो so मच कडे बोलूया टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना उतरले नानास्पोर्ट टेंबर पाडा दोन्ही ट्वेल्थ मॅच च्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आम्ही करू त्यासाठी आपल्याला आमंत्रित केले जाते आमच्या चौ बाजूला बसण्यासाठी प्लीज कम इन टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद सर ट्वेल्थ मॅन या सामन्यामध्ये भरुडी संघाकडून निश्चितच विकेट साठी रुनवल विजय पाटील यांच्याकडून पाचशे पंचावन्न रुपयाचा कॅश प्राईज जा दरम्यान जमा झालेला आहे निश्चितच या संधीचा लाभ आपण उठवावा अशा पद्धतीचा माणस आहे अजय चर्चेमध्ये आहे सध्या अजय शॉर्ट ऑफनेचा बॅकलेनचा चेंडू इथे मात्र थोडासा जवळ पडायला शॉर्ट लेक थर्टी एट मधून चेर करून गेला सरळ काय खणखणी दणदणी सुरुवात करताना फळंदाज जगदीश चारने आपले हाते खोळ केले विष्णूने ऑलराऊंड म्हणजे जी वळख आहे भिवंडी विभागामध्ये तेच गोलंदाजाला पहिले बार जाणे थोडासा मात्र विजय त्याला सल्लम असलत करताना थोडासा मात्र कुठे फिल्डिंगला कुठे ठिकाणी तुमचे शॉर्ट ऑफ चेंडू जाऊन त्याला स्टेअर करतोय राईट हॅम ओर्द विकेट क्लास शॉट वापर पर करून तो जाईल बरोबर जिथे जाळला विललेलं होते जाल्याला न फाडता अचूक त्या जाळ्यात अर्थातच क्षेत्र करताना आशीष जसा चौकार तसा विकेट जशा तसा चुप प्रति फळांनाच परतलाय ज्याने चौकाराने खणखणीत सगळं खातं घोडलं तर स्वतः संघाचं जगदीश परतलाय वैयक्तिक चार धावसंख्ये ए बॅक इन द पेबिलिनी अजेंला पहिली सफलता उंचीचा फायदा घेतलाय बरोबर चेंडू थोडासा बर जसे जसं सल्ला मसलत झाली विजय बरोबर तसा मग चेंडू शॉर्ट ऑफ लाइनचा टाकला आणि बरोबर शत्रक्षण लागला डीप मिड विकेटला धन्यवाद कॉट सर अजयसाठी बक्षीस आलेला आहे एका षटकामध्ये तीन गडी जर बात करण्यामध्ये तो सक्षम ठरला मग ती विकेट अट्रॅक्ट नसली तरी चालेल एका षटकामध्ये तीन गडी बात करण्यामध्ये जर तो सक्सेसफुल ठरला तर प्रदीपजी ठाकूर यांच्याकडून हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे मग ते हे षटक असो व यानंतर दुसरं षटक हाताळलं तरी चालेल सुभाप कौतुक आहे पारितोषिक जागा अवे फ्रॉम द बॉल ऑफ साइड टप्पा काहीसा वळ आला बॅट ची छेडछाडी केली चेंडू बरोबर आणि तीच मागात पडली फलंदाज विश्वजितला शून्यावर गोल्डन टाकचा शिकार दोन धक्के दिले ऑफ बॉलिंग आल्याचे मी म्हटलं सध्या मध्ये सुरखीओ मध्ये आहे चर्चेमध्ये आहे हा ऑलराऊंडर श्री गणेश टीमचा आता यांच्या ताळमेळीत जो घडेल अपेक्षित आहे नावादल्या गोलंदाज पक्क्यात मॅच मध्ये खेळले पण हौसला अफज करतात नेहमी खंबीर पाठिरेखा म्हणून उभे आहेत तेच तर गोलंदाज ओळख होती आणि त्यांच्यात पावला पावल टेकताना गोलंदाजाने काय छाप सोडले येणाऱ्या क्रिकेटमध्ये काळामध्ये अजयने द हॅट्रिक नाव चान्स हॅट्रिक शॉर्ट फायनल एक शॉर्ट नाही आहे एक शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे प्रेमनाथ सांगितलं की तुझा क्षेत्रक्षण नेमकं नेमका आहे कारण लेफ्टनंट बॅट्समन आले हॅट्रिकचा छोटू फेस करण्यासाठी अडचणीत मी म्हणजे खणखणीत सुरुवात केली होती जगदीशने चौकार्याने त्याची ही खुशी मात्र मनामध्ये जास्त वेळ तरंगुळ दिली नाही लगेचच विकेट काढली आणि त्याचबरोबर विश्वजितला भोपलाही फोडू न देता तंबूच्या दिशेने रवाना केला अडचणीत आहे नाना स्पोर्ट्स टेंबरगड पाडा दोन गडी बाद अर्थातच चार हॅट्रिक बॉल एन चेंज केलाय कमेंट कमेंटरी बॉक्स एन कडून त्याचा मार आहे राईट अँड रॉन वॅकेट नवीन आलेला फलंदाज अर्थातच प्रतीक खेळा बोलल्या रवी आणि प्रतीक आहे परंतु हॅट्रिकचा बॉल फेस करण्यासाठी प्रतीक हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज अजय राईट आम डॉम द विकेट गतीमध्ये कॉंग्रॅच्युलेशन ओ हो 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 नो ॲक्शन ऍक्शन मध्ये दिसला ना डाकुरा फलंदाज बरोबर प्लम विकेटला हेरल्या डेफिनेटली प्लब विकेट एल बी डब्ल्यू आउट इज गॉन अभिनंदन अजय इज अ मॅन व्हेरी फास्ट ओव्हर सेकंड थर्ड फोर इज हॉल द हॅट्रिक काय धक्के पहिला विकेट होती शिकार होती जगदीश विश्वदिश दुसरी त्याच्यानंतर प्लम विकेटचा शिकार प्रतीक दोन फलंदाजांना शून्यावर गोल्डन डकचा शिकार अडचणी तीन गडी बाद चार असे कठीण परिस्थितीमध्ये फुलातून नपीतील अँड मॅग्निसेन सुरंग लावला भेदक मारा मी म्हणेन पहिल्या चार धावाने जसं आलं तसं विजय गेल्या कानातून चार गोष्टी सांगितल्या त्या योग्य होत्या त्यांचं अनुकरण केलं आणि शिस्तबद्ध नियोजन बंदर असे गोलंदाज टाकताना झटके दिले तीन लगातार हॅट्रिक घेताना गोलंदाज अजय वॉट अ बॉलिंग यार नवीन फलंदाज नाना स्पोर्ट्स टेंबर पाडाकडून गोलंदाजच्या मार्गावर अजय आहे समोर उमेश नवीन फलंदाज फलंदाज क्रमांक पाच वर उमेश फेस करणार विकेट कलाई दॅट इज अपर फ्लिक फुल्ली कप रिस्ट मनगडात एक जादू दाखवली अ काय बेंड झाला होता नजाकत होती हे सौंदर्य क्रिकेटचं फुल्ली कॅन गेट इन सिंगल ओपन द अकाउंट व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी उमेश पाच धावसंख्या तब्बल जाते स्कोर बोर्डची अतिशय जबरदस्त अडचणी निर्माण केल्या ओवरमध्ये चारने सुरुवात केल्यानंतर हिंमत न हरता अँगलमध्ये चेंज केला नतीजा हॅट्रिक अजय शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या राईट आर्म उर्दू बिकेट सफल होऊन आला दॅट इज अ डान्सिंग ग्राउंड द बिकेट टप्पा बोलवण्यात झाले लॉंगाला चिरून झाली चार धाब्यांसाठी चार रन बॅटमधून रबीच्या चार रन केलं म्हणजे शेवट गोड केल्या फलंदाजाने रवीने रवीने खातं खोडलं पहिल्या चेंडू चारने जगदीशने खातं खोडलं चारने दुसऱ्याच चेंडूवर विकेट काढली अजयने त्याच्यानंतर परतवलं त्याने विश्वजीत या सलामीरला आणि त्याचे शिकार होते हॅट्रिक जी अर्थातच प्रतीक नावाचा खेळाडू तीन गडी बाद पहिल्या ओरची समाप्ती झाले अतिशय सुरेख चेंडू ओव्हर हाताळलं श्रीगणेश बरोडी करून अजयने नवीन गोलंदाज गोलंदाज्या मार्गावर ओवर क्रमांक दुसव अर्थातच मॅन्डे पॉवर संधी असेल पण तीन झटके झटके लागलेले आहेत पहिला बॅटिंग करताना टॉस पाडा विनोद विनोद पाटील बॉलिंग मार आई ऑलराउंडर आहेत दोन्ही ऑलराउंडर वापर केलाय पहिल्या मॅन्डे पॉवरच्या दोन ओरसाठी अर्थातच श्री गिनेश या टीमने आयोजक म्हणून अग्रस्थानी आहेत अर्थातच पाहिलं त्या स्पर्धेचं अठ्ठेचाळीस टीम उतरल्यात आणि पहिला दिवस अक्षरशः गाजवलं सिद्धिविनायक अंजूरने दुसरा दिवस अर्थात रणजित कासर वडवली आणि जॉली कामतघर या टीम सोडवल्यात पहिल्या दोन दिवसामध्ये तिसरा दिवसा दिवस अगासने दोन स मॅच जिंकलेल्या त्या वाकलिनने दोन मॅच वाघबिलने एक मॅच जिंकलेले आहे पाचवा दिवस कोणाच्या बाजूने जाते त्यासाठी मात्र खेळ पाहायला लागेल याच्यानंतर बरेचशा मॅचेस आहेत गोलंदाज विनोद पाटील रायट विकेट इथे फुल टॉस प्रॉपर टायमिंग करू शकणार टॉस बरोबर अग्रभागाला चेंडू लागल्यानंतर मात्र उडाला होता हवेमध्ये हो पण विकेट किपरच्या नात्याने विकेट किपर खूपच लांब होता झेल होऊ शकणार सिंगल मिळत सिंगल ने धावसंख्या मत पुढे जाते दहावर वर दहा तीन गडी बाद ओळीने तीन फळ्यांदा आठरी घेतल्यानंतर सध्या परिस्थिती आहे नाना स्पोर्ट्स टीमघर पाडायची फक्त दहावर उभारावं लागेल भागीदारी येणे गरजेचं आहे रवी आणि उमेश ती जोखीम भरी भारी खेळावी लागेल जबाबदारी घेत संघाला सावराव लागेल स्वीच वापर चांगला केला चेंडूला अडवलं जाईल का दॅट इज डेफिनेटली नाही इथे शरीर जिंकले चेंडूने चेंडूला मात्र स्विच चिट करून पाठवलंय मधून सरळ डीप बॅकवर्ड मॅनला चार रन चांगला फटका नाहीतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार येतोय मोठे फडके येणे इथे मात्र थोडस अशक्य होते आणि तिथेच मात्र गतीचा चांगला वापर केला आणि बरोबर गॅप काढली बॅकवर्ड थर्ड मॅन आणि पॉइंट या दरम्यान क्लिअर केलाय चौकार गुड स्ट्रोक बॅटमधून चौकार आले लगातार रवीच्या दुसरा सुरेख फलंदाजी नाना स्पोर्ट्स टेमगर पाड्यासाठी कारण तीन धक्क्यानंतर कोणाला तरी फ्रंट वर येणे गरजेचं आहे ती भूमिका अँक्रीन रोल निभावताना यावेळी रवी विनोद टू रवी पुढे सरसावले डान्स ग्राउंड डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दोन येईल फील करेल फक्त एक धाव आहे लवली थ्रो ऑन द स्टंप थ्रो ती बरोबर गोलंदाज्या हातामध्ये पुन्हा जाईल बलिक मार्क पर विनोद पाटील तीन चेंडू आतापर्यंत विनोदने टाकले एक चौकार धावा खर्च केले सहा स्कोर बोर्ड धावसंख्या धाव पंधरा तीन गडी बाद दुसरं ओव्हर प्रगती पथावर असताना गोलंदाज विनोद पाटील राईट हॅन्ड ओरदेट हो हो फुरल्यानंतर चेंडू बरोबर ग्रीड च्या मागे गेल्या ताज मागे नेला आणि दिशा दिली कवरला डीप कवरून जोपर्यंत क्षेत्रक्षणी आणखी एक सिंगल मिळते या सिंगल खात्यामध्ये जाईल अर्थातच उमेश शाह उमेश वैयक्तिक जातोय सिंगल नेत तीन वरती आणि त्याला सात देत दोन चौकारा सतीत रेबी खेळतोय नऊ वरती भागीदारी जुळणे गरजेचं आहे स्कोर फायटिंगण्यासाठी नाना स्पोर्ट टीमकर पाड्याला गोलंदाच्या मार्गावर आहे विनोद विनोद पाटील फुलट बॅट पण प्रॉपर नाही आणखी एक झटका झटका नंबर चौथा अर्थात गडी क्रमांक चौथा बाद ज्या फळंदा अपेक्षा ना होती नाना स्पोर्ट टेमकर पाडायला तो फलंदाज मात्र दोन चौकार घेतल्यानंतर पाचवा चेंडूवर शिकार पाटील टिपताना हे क्रिकेट किती पुढे समाज कार्यामध्ये सुरेख असे चांगले चांगले उपक्रम गाजवताना राबवताना इथे मैदाना गाजवतात काय कॅच घेतले लो कॅच जमिने जसं पडेल त्याला खरून काढताना एक पहिलं विकेट मिळून दिलं विनोद पाटीलला त्यांचा बंधू सिल्ली सरपंच बरोडी गाव कॉट विजय बोल्ड बाय विनोद चार घडी बाद धावसंख्या सोळावरती नजाकत दाखवली चेंडूचे येण्याची प्रतीक्षा केली हलकासा चेहरा चेंडूला दाखवून ढकलून दिले शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला सिंगल घेतली आणि इथे मात्र तीन व दोन वरचा खेळ समाप्त आहे दोन वरचा खेळ संपलाय सतरा धाबा चार गडीबाद थोडीशी मी निश्चित वार्तालाप करेन माझे साथी समालोचक बेतेरी नावाचे मुरबाडचे सुनील शेळकेंबरोबर सुनील शेळके काय वाटतात आपल्याला दोन वरचा खेळ संपलाय तीन धक्के दिल्यानंतर या वेलेल्या सध्या परि परिस्थितीबद्दल नाना स्फोट टेमगरपाडा सामन्याचं चित्र जर आपण पाहिलं तर निश्चितच दोन षटकांच्या अंतिपालकोड सतरा धावा आहेत चार गडी महत्त्वाचे बाद झालेत आणि कोणताही संघ पाहिला तर ग्रामीण क्रिकेट एक गाव एक संघ ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस त्यांच्याकडे मला असं वाटतं पाच ते सहा सात पर्यंत फलंदाजी असते त्यानंतर गोलंदाज असतात आणि त्या अनुषंगाने आपण विचार केला तर चार गडी ऑलरेडी पॅवेलियन मध्ये परतलेले आहेत उमेश आणि अजय यावेळी नवी आहेत खेळपट्टीवर एकही मोठा फटका त्यांनाही अजूनपर्यंत सापडला नाही दोघांनी मिळून जवळजवळ पाच चेंडू इथे मात्र खेळून काढलेत आणि सतरा धावा अपल करे तीन षटक यानंतर निश्चितच असतील मला असं वाटतं हा सुद्धा चाळीस ते बेचाळीसच्या मध्ये फसेल थँक सो so मच अभ्यास सु आणि सुंदरवाणीमधले आमचे मुरबाडचे सुनील सेलके जी दोन वरचा खेळ संपला चार धक्केला किती धावसंख्या आहेत सतरावरती प्रेशर ऑन ठेवण्यासाठी कायम ठेवलं गुड कॅप्टनसी बरोडी टीम श्री गणेश चांगली कप्तानी आहे कारण विकेट पडले त्याच्यानं अजून दबाव टाकण्यासाठी पुन्हा मार्गावर आणले अजयला ग्रेट बॉलिंग बॅट अगोदर चालते त्याच्यानंतर गतीमध्ये हलकासा चेंज केला स्लो ऑन डिलिव्हरी सुल बीट करून गेला सरल स्विंग इन द हातामध्ये विकेट किपर अमर शॉर्ट दरम्यान पाहिलं विकेटच्या पार्टीमध्ये शॉर्ट फायनले लेग आहे थर्टीर्ड सर्कल अनादर इज ऑफ साइड शॉर्ट एक्स्ट्रॅक फोर्थ विकेट टू द अजय चौथी विकेट अजयला काय बॉलिंग काय कॅप्टनसी बॅर कंटिन्यू केलं जेणेकरून धक्क्या धक्के अजय देतोय त्याच्या मूड मध्ये खराब करायला नको मूड खराब योजना नतीजा अनदर विकेट टू अजय अनदर विकेट टू द श्री गिनेश भरोडी ला जबाब बेमिसाल गोलंदाजी सुपर प्लेयर पाच गडी बाद मध्ये आम्ही उगाचत राहत नाही त्यासाठी मी कष्ट घेतो तासन तास अभ्यास करतो क्रिकेटचा म्हणून तर माझं नाव सुरकीमध्ये झलकला जातो दॅट इज अ वंडरफुल दॅट इज अ आउटस्टँडिंग ऑफ ऑलराऊंडर भरोडी अजय क्लास यार म्हणजे जिंकले मी म्हणेन आज पहिले ओट टाकलं लगातार तीन गे। 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 विकेट घेऊन हॅट्रिक साधली नऊ धाबा खर्च करणं पुन्हा एकदा मोर्चावर आणला कॅप्टनने आणि त्याच्या नजरेचा डॉट काढल्यानंतर विकेट परत अजयला एक या दवशंकर जागी सातव्या क्रमांकावर हरी सातवा क्रमांक हा ऑलराउंडरचा इथून ऑलराउंडरचा खेळ अपेक्षित असतो जस्ट लाईक द कपिल देव कबीर खान एट्टी थ्री ही मूवी काय काम केले रणवीर सिंग पर बॅटपल्या चेहरा दाखवल्या गल्ली पूर्णपणे मधून चेंडू मात्र गॅपमधून काढायचा होता पण ती संधी दिल्याने अनुभवी प्रेमनाथ पाटील तिथे सुरेख क्षेत्रक्षण करताना सिंगल मिळाले जरूर स्कोअरपुरती दावसंख्या लागली अठरावर अठरा चार पाच गडी बाद खराब स्थिती आहे खूपच रणवीर सिंगचं गौरव केलं जातं काय पिक्चरमध्ये देही बोली बोली भाषा बरोबर ऍक्शन मध्ये हुबेव कपिल देवच्या भूमिकेमध्ये हार रंगलाय जगलाय बॉलर बॅक टू ड्रायव्ह ऑन थेट ऑफ फील्डिंग विनोद पाटील हो इथे मात्र संधी होती परंतु वेळ गेली होती सिंगल मिळेल सिंगल धाव संख्या पुढे सरकताना अर्थातच नाना चेंबर पाडा पाच गडी एकोणवीस तिसर ऊर टाकताना काय तेच तर अक्षरश सुरुंग लावला मी म्हणेन या गोलंदाजाने खिंडार पाडली नाना स्पोर्ट टेंबरकर पाडची चार विकेट घेतल्यात ग्रॅट इन स्विंग हो 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 हो। खरा इश्री काय गतिमान चेंडू चारो चित फलंदाज चित त्याच्यानंतर इश्री चित चेंडू खाणेचींडू गेला आरपार या सोदो सु लकीलेने चार धाव मिळाल्या संघामध्ये पण महत्वाच्या अतिशय धावसंख्येला आखडून बसली आकार मिळते चार धावसंख्येने बीच धावसंख्या स्कोर बोर्डती आहे जबाब गोलंदाजी या मात्र गोलंदाजा नावावर खर्च होणार नाही या लेग बाय अर्थातच बाईज नो लेग बाय बाईज काय गोलंदाजी यार इम्प्रेस केले प्रभाव सोडले या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये गोलंदाजी टाकताना नानास्फोट टेंबरकर पाडा गोलंदाजे मार्गावर आपल्या कोट्यातील अर्थातच अखेरचा चेंडू असेल पाचवा चेंडू अखेरचा चेंडू आहे पिचिंग झालं लेक्स्टमच्या खूपच बाहेर पहिला चेंडू या बघितलं तर वाईट पडतो गुडंदा आतापर्यंत पहिलं ओट टाकलं त्यामध्ये वाईट नव्हता विनोदनं पहिली ओट टाकली त्यात वाईट नव्हता हा शेवटचा चेंडू मात्र दिशेपासून भरकटला अजय अर्थातच वाईट एक्स्ट्रा दाम मिळते स्कोर मध्ये चोवीस चोवीस पाच गडी बाद तिसऱ्या ओरचा अखेरचा चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंड कडून अजय निघाल्या राईटराम द बेकेट समोर फलंदाज सुरेख फलंदाज संयम ठेवलाय धोकेचा इशारा देतो कदाचित कारण जो वादळ येतो सुनीलजी वादळाची कोणतीच माझं तो चाहूल लावू देत नाही वादळ कदाचित तसं मनामध्ये वादळ उठण्याची शक्यता सुनील? Yes, तर, आहे सुनील येस तीन षटकांचा काही संपला तीन षटकांच्या अंतिम धावपलकावर जर आपण नजर टाकली तर पंचवीस धावा धावपलकावर आहेत आणि गडी आतापर्यंत आता पाहिले तर पाच बाद झालेले आहेत तीन षटक संपली अर्थातच ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असतील विनंती असेल ट्वेल्थमॅन आपण मैदानामध्ये इंटर व्हायचं आहे आणि आपण पाहतो ज्या अर्थी अगोदर मी निश्चितच म्हटलं होतं की चाळीस ते बेचाळीस पर्यंत हा डाव जाईल पंचवीस आतापर्यंत झालेले आहेत आणि ही खरं तर संधी असते असं मराठीमध्ये म्हणतात की जुन्या वाटांचा जुन्या वाटांवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध लागत नाही हे ते मात्र टॉप ऑर्डर आहे ती टॉप ऑर्डर पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे पूर्णपणे कोलॅप्स झाले आणि आता मात्र हे जे फलंदाजात की त्यांना बऱ्याचदा फलंदाजी संधी मिळत नसेल त्यांना आता यावेळेस संतोष जी संधी मिळेल त्यांचं जे कौशल्य आहे फलंदाजीचं खऱ्या अर्थाने त्या त्यांना इथे मात्र पुरेपूर वापर वापर करता येईल त्या स्किलचा आणि यानंतर जर निश्चितच त्याने त्या ते पद्धतीने केलं तर मिडल ऑर्डर लोअर मिडल ऑर्डर तुमची ज्यावेळेस स्ट्रॉंग असते त्यावेळेस या सामन्याचा नतीजा काही असू शकतो इनफॅक्ट सेकंद सत्र अजून यानंतर येणं बाकी आहे आणि या अगोदर आपण निश्चितच पाहिला होता एक सामना चाळीस बेचाळीसचा म्हात्रेपाडा वर्सेस मोठा गाव मोठा सामना होता आणि तो सामना निश्चितच गोलंदाजाने तिथे त्या मात्र राखला होता आपल्यासाठी जिंकला होता नक्षत्र इलेवन चौदरफाडा वर्सेस जय हनुमान पोगाव या दोन संघाच्या संगनायकांना विनंती आहे आपण नाणेपिकेसाठी यायचे दुसऱ्या फेरीतील सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत निर्धारित चार षटकांचे हे सामने, सामने असतील चौदरफाडा वर्सेस पोगाव अदरणी आमचे दिलीपजी पाटील यांचं आगमन होते कारण बऱ्याच वर्षाने आम्ही दिलीप जी पाटील सुरेख निवेदक आहेत सूत्रसंचालक म्हणून प्रख्यात आपलं शब्दांच्या सुमनाने शब्द सुमनाने आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत तीन ओरचा खेळ संपल्या धावसंख्या स्कोरबोर्ड पंचवीस नाडा स्पोर्ट्स टेमगर पाडा अगेन गणेश भरोडे पण खिंडार पाडले अजयनं दोन हत्त अडलं दोन ओव्हर ते दोन मध्ये धाबा खर्च केल्या अर्थातच सतरा आणि चार विकेट इथे मात्र अजय साठी सर एक हजार रुपयाचं कॅश प्राईज होतो त्या त्यांनी मिळवलं आता आकाशला एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे हार्दिक पाटील यांच्याकडून हार्दिक भोईर यांच्याकडून लागोपाटचे तीन गडी पहिला चेंडू लेफ्टन राऊंड द बेकेट गोलंदाज आकाश श्रीगणेश भरुडी करून अर्थात डॉट मागणी केली होती प्रश्न विचारला होता पण जेंटलमॅन क्रिकेट खेळताना जास्त हावभाव मात्र चेहऱ्यावर येत नाही दोन पंच येतात या आणि आणि शहाणा शहाणा मात्र केली जाते फलंदाजा त्याचं समाधान करून त्यांसाठी त्यांना सांगतात ना एक्झॅक्टली कुठे जे वाईट क्रीज आहे चेंडू नेमका कुठून गेलं आहे ते समजावताना बॅट्समनला हो बॅटरला गोलंदाज मार्गावर गोळंदी टाकताना आकाश पहिला चेंडू खाली अर्थातच डॉट हे समजावलंय निर्णय अजून अपेक्षित आहे यस इट इज वाईड वाइड केला अंपायर आहेत हेमंत शेट्टी आणि ऋषिकेश देसाई यावेळी अंपायरिंग करतात मॅच लेफ्टँड राउंड द विकेट फुलटॉप बॅट पर प्रॉपर हो केलाय परंतु जाईल हातामध्ये विकेटचं बदन सहावा गडी बाद मागणी केलेली आहे यावेळेला पण अंपर प्रश्न केला होता येस डिसिजन इज राफेल डी एस थर्ड अंपायर कडे जाऊया मागणी केली ने माझ्या कमरेच्या वर मला आढळतोय आणि ती मागणी उचलून धरताना सरळ इशार केला या मैदानाच्या बाहेरच्या अर्थात थर्ड अंपायरला आपण थांबूया फलंदाज बाद का नाबाद थोडा मला मध्ये लगेच आम्ही घोषित करू खेळ थांबलेले तीन ओव्हर संपल्यानंतर धावा होत्या स्कोअरवरती सव्वीस यस सोनाळी संघाचा संघ कर्णधार या चौदरपाडा संघाचा संघ कर्णधार अंपायर कॉल द्यायला लागेल तुम आपणास कारण इथे थोडं तांत्रिक लाईट मुले तांत्रिक बिघाड झाल्यामुळे थोडे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय नेमकीच लाईटवाली हे फॅक्टर असतं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की नेमकं त्यावेळेला लाईट निसर्गमध्ये मध्ये तांत्रिक जे थेट प्रेक्षक दाखवताना जी टी सी येस नॉट कारण आम्ही समजू शकतो कारण जरी बरोडी हा इथे आयोजित करतो पण आपण त्याच्यानी कमाल केली अजय विनोद आकाश आणि आतातच दोन वाईट नंतर ते तरा चेंडू गेल्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये खाली गेंद येस आता मात्र अंपायर थर्ड अंपायर घेऊ शकतात मैदानामधून मागणी करू शकतात शॉर्ट मॅन शॉर्ट पाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कबर क्लास शॉट क्रिकेटचा एक, क्रिकेट एक माधुर्य दाखवला रन क्लिअर केलं डिप्स क्युअरलेला बॅट मधून उमेश्या सुरेख फटका पाहले, पाहले मैच। जै तो मात्रे मात्रे मात्र कारण आपण पाहिले पहिले मॅच जे भोलेनाथ मात्रे तर मात्रे पाडा मात्रेपाडा अगेन्स्ट विपक्ष मोठा गाव ठाकुरली बेचाळीस टार्गेट मात्र काढू दिलेलं नाही गोलंदाजी अक्षश भेदक केली होती त्या गोलंदाजाने चारही गोलंदाजे अल्पेश असो त्याच्यानंतर गोलंदाजाने क कमाल केली होती मात्रे पाडा एक्सप्रेस म्हणून जो गोलंदाज ओळखला जातो योगेश मात्रे सुप राजेशनं विलासनं काय गोलंदाजी टाकली होती अरमान राईट द विकेट ते स्तरावर फुलटॉट टाकली इथे मध्ये चेंडू सरवर विकेट ये साला, बीट करून फंबलिंग झाला फंबलिंगचा फायदा घेता मात्र दोन धावा पूर्ण करताना दोन्ही पोलंदा ओहो या धावा अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतात लास्ट मुवमेंटला अतिशय या धावा मात्र आठवू शकतात श्री गणेश भरोडीला चुक करतोय विकेटच्या पाठीमागे विकेट करताना अर्थातच विजय रिव्ह्यू मागणी केली थर्ड अंपायर साठी अर्थात थर्ड अंपायर नो बॉल दिलेला आहे चला थर्ड अंपायर कामगिरी आपण पाहायची आहे आपली जी सेवा आहे ती उपलब्ध झाले फिल्डिंग रिव्यू घे घेत घेण्यात आलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने अर्थातच जय गणेश भरुडीने चला थर्ड अंपायर आपल्याला भूमिका वटवायची आहे थर्ड अंपायरची येस इट इज अ नोबॉल नोबॉलची मात्र घोषणा होईल नोबॉल देण्यात आले थर्ड अंपायर कडून फ्री इट चेंडू नो प्लस आणि तीन म्हणजे अर्थात चार धाबा अतिशय मोक्याच्या क्षणी जेव्हा धावांची नितांत आवश्यकता आहे यावेळेला नाना स्पोर्ट टीमकर पाड्यासाठी तेव्हाच हा चेंडू मात्र घातक तीन धाबा पडून आणि नोबॉल बीमार बरोबर वेसच्या भरती चेंडू यावेळी अरमानचा फ्री चेंडू असेल संधी असेल फलंदाज आणि खेळण्यासाठी त्या वेळेला विशाल जे चार चेंडू आत्तापर्यंत गेले एक सिंगल काढले फ्री इटचा पण फायदा उठवते पाहण्यासारखे असेल उलंदा मार्गावर फ्री इट चेंडू घेऊन अर्थातच अरमान विष्णूताचा पाटील ते स्तरा चेंडू ऑफस्टमच्या येस अजूनही वाईड खूपच लांबला जातोय आहे प्रेशर आहे यावेळेला गोलंदाजे टाकताना नवतरुण खेळाडू आहे एक नव्यानेच उभारणारा खेळाडू थोडासा पहिल्यांदा खेळताना दडपण हे अपेक्षित असतं दडपण स्पष्ट दिसतं दडपणाला वडिलांच्या पावलावर पाठवून गाजवलं वळणाने एक काल त्यामुळे जर वळणा पाहिजे जवळपास पोचत असेल त्याप्रमाणे गोलंदाजी ताकायला लागेल आरमनला राईट आर्म ओर पिकेट बॉलर बॅक टू ड्राईव्ह ऑन ड्राइव्ह केल्या क्षेत्रिक्षणा डीपला क्षेत्रिक्षण करताना एकदा पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता पण थांबवलं उमेशने वेट सिंगल मिळते फ्रीडचा जास्त फायदा उठवू शकला नाही फलंदाज अर्थातच विशाल पाच चेंडू फेस केले फक्त दोन धाबा आपल्या खात्यात जोडल्यास संघाच्या धावसंख्यामध्ये पुढे जाताना चाळीसवर धावसंख्या चांगली लागते कारण लो स्कोर मॅच अगोदर आपण पाहिले होते ते लो स्कोर मॅच प्रतिस्पर्धेने ओलांडू दिली नव्हती फिल्डिंग करताना हा इतिहास मागच्या मॅचचा राईट आोर द विकेट ऑन द टॉस लवली बॉल या लो फुल टॉस लो फुल टॉस विक स्विप करायचा होता पण टायमिंग मिळू देऊ शकलं नाही गोलंदाज टाकताना तेच तर चेंडू नाही अर्थाचा डॉट आता पण त्याचा वेळ जर विचार केला चार चेंडू झालेले आहेत ओवरमध्ये अखेरचं स्लॉगिंग ओट टाकताना अर्थात अरमान पाटील इज बॉलिंग मार्कवर चाळीस दाबा बोर्ड ती फोर्टीन लॉस ऑफ द सिक्स विकेट अरमान कॉमेंट बॉक्स आयटम द विकेट टू उमेश ग्रो इट शॉर्ट उडावल्यापर्यंत हातामध्ये जाईल सरळ डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण झेल टिपताना अजय कॉट अजय बोल्ड बाय अरमान अरमानला पहिली सफलताना सातवी श्री गणेश भरुडीसाठी सात साध गडी बाद चाळीस फोर्टी तो द सेव्हन विकेट अखेरचा या इनिंग मधला चेंडू अखरी गेन आणि खेळण्यासाठी नाना स्पोर्ट्स टीमगर पाड्याकडून नवव्या क्रमांकावर राज राजला राज करावं लागेल याच्यानंतर टॉस घेण्यात येईल ज्याने एक एक सामना जिंकलेला आहे तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना दिसेल अर्थातच नक्षत्र एलिमन चौधर पाडा आणि त्याच्या विपक्ष जय हनुमान पोगाव येस येस हे समझ, अभ्यास आहे सुनीलजी आपला बरोबर बेचाळीस अंदाज चांगली समज चांगला अभ्यासू असे समालोचक आहेत तुमचे मुरबाडचे सुनीलजी शेळके अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज शॉर्ट थर्ड मॅन शॉट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट शॉट एक्स्ट्रा कवर ऑफ अँड ऑफ मिड विकेट डिप अँड डीप स्क्वेअर लेग अखेरचा चेंडू अरमान ग्रॅट बॉलिंग पायात गुंद्यात टाकण्याचा प्रयत्न हिट झाला असं कदाचित फळंदाज बाद होऊ शकला असता नेम चुकला धाव आणखी एक, एक, एक एक्स्ट्रा मिळाली अर्थाचा दोन धाबा येतात अखेरच्या चेंडूवर अरमानच्या लेग बायचा इशारा येईल अतिरिक्त धाव सांग जोडल्यानंतर दोन धाबा स्कोर मध्ये ऍड केल्यानंतर स्कोर बोर्ड बेचाळीस बरोबर पाच ओव्हर मध्ये धावा बनवायचे जिंकण्यासाठी कंपल्सरी टार्गेट फोर्टी थ्री टू श्री गिनेश भरोडी त्रेचाळीस धाबा कशा जमवतील हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित येईल अर्थातच मुरबाडचे सुनील सेळके आणि त्यांच्या अलॉंग विथ विशाल पाटील सरवली धन्यवाद संतोष मात्रे सर आपण जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे जिथे मात्र दोन कर्णधार माझ्या समयात उपस्थित आहेत जे हनुमान पोगाव संघाचे संघ कर्णधार अविनाश शळके यस आणि नक्षत्र इलेव्हन चौदरपाडाचे संघ कर्णधार दीपक पाटील दोन संघ कर्णधार उपस्थित आहेत विनंती आहे दिलीप पाटील सर व्यासपीठावरून दिलीपजी पाटील सर व्यासपीठावरून निश्चितच तुम्हाला इन्व्हाइट करतो या नाणेफिकेला अंजाम देण्यासाठी आपण यायचं आहे सरपंच आहेत माझी सरपंच भरोडी ग्रामपंचायतीचे आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आहे मित भाषी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे दिलीपजी पाटील साहेब आमच्याकडे निश्चितच येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ती मात्र केली जाईल जय हनुमान पोगाव वर्सेस नक्षत्र इलेवन चौदरपाडा या दोन संघांदरम्यान निर्धारित चार षटकांचा सा हा सामना असेल दोन्ही संघाच्या संघ नायकांनी याची नोंद घ्यायची वू विल कॉल यस yes, अविनाश येस yes, इट इज हेड चला मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन स्थान आपण नवा या अभिनाश आणि आपण नाणेफेक आपण जिंकली आहे नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न तोच असतो तुमचा निर्णय काय असेल बॅटिंग करणार बॅटिंग करणार महत्वाचा सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये आतापर्यंत आपण पहिले नाणेफेक जिंकल्यानंतर क्षत्रक्षण स्वीकारलं जात होतं परंतु तुम्ही मात्र या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार आहात फलंदाजी आपण स्वीकारले या मागचं काय कारण आहे का विशेष नक्षत्र स्पोर्ट चांगली टीम आहे त्यांना जास्तीत जास्त धावा मारून प्रयत्न करू त्यांना जास्तीत जास्त धावा अगोदर तुम्ही धावपल करू लाबाल आणि चेसिंग साठी त्यांच्या समोर कुठेतरी आव्हान उभं कराला अशा पद्धतीची अपेक्षा आहे प्लेइंग इलेव्हन तुमची आता यावेळेस पूर्ण आहे का काही खेळाडू निश्चितच उपस्थित नाहीत हा सर्व पूर्ण आहेत ओके पूर्ण प्लेईंग इलेव्हन आहे या अगोदरचा सामना तुम्ही जिंकला त्यावेळेस काय चुका झाल्या होत्या का की ज्या तुम्हाला दुरुस्त कराव्याच्या वाटतील हा चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आणि सामना विन करण्याचा प्रयत्न करू अगदी बरोबर चांगलं मत तुमच्या माध्यमातून आम्हाला दिलं तुमच्या संघाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील यस अविनाश त्याचबरोबर आपण जाऊया नक्षत्र इलेव्हन संघाच्या संघ कर्णधाराकडे नाणेफेक तुम्ही हरलात नाणेफेक किती महत्वाची होती नक्कीच नाणेफेक ही मॅच मध्ये महत्वाची असते बट हरलो तरी पण जे सामोरे येईल त्याला सामोरे जाण्याचं अगदी बरोबर आहे नाणेपेक हरला तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना क्षत्रक्षण करायचं आहे क्षत्रक्षण करत असताना निश्चितच चा, निर्धारित चार षटकांमध्ये समोरच्या संघाला किती धावा मारण्याची मुभा तुम्ही दिली जाईल नक्कीच आम्ही त्यांना तीस ते पस्तीस धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि नंतर त्यांच्या डिफेंड त्या ते झालेला करण्याचा प्रयत्न करू या हंगामामध्ये आतापर्यंत तुम्ही सेमी मध्ये कधी पोहोचलात का नाही या चार मॅची झालेल्या आहेत आमच्या आणि त्याच्यामध्ये अजूनपर्यंत नाही पोहोचलो ओके okay, या अगोदरचा सामना तुम्ही जिंकला तुमच्यासाठी तोच प्रश्न आहे कोणत्या अशा चुका झाल्या की त्या तुम्हाला दुरुस्त कराव्या वाटतील काय नाही पॉवर प्ले व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू आम्ही अगदी बरोबर आहे दोन्ही कर्णधारांचं खरं तर चांगलं ओपिनियन आपल्याला मिळालं दोन्हीही कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मात्र देऊया बेस्ट ऑफ लक आणि मित्रांनो जाऊया द न्यूज फ्रॉम द सेंटर इज द कॅप्टन ऑफ जय हनुमान थँक्यू शेलके सर लगेच आपण माच इथनं सुरू करणार आहोत जे प्रेक्षक नक्कीच सत्रामध्ये आणि भरपूर सारे मान्यवर जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत माच पण सुरू करूया आणि नक्कीच अर्थातच मान्यश्री माझी सरपंच भरुडी गाव दिलीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी तब्बल आर्थिक योगदान आलंय तब्बल पाच हजार रुपये दादांचं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करेन चला लगेच मागच्या दिशेने आपण इथं जाऊया जो टार्गेट आहे तब्बल जर आपण बघितला तर बेचाळीस बनल्या आणि त्रेचाळीस बनलं टार्गेट अपेक्षा करूया भरपूर चांगली मॅच इथनं या सायंकाळच्या सत्रामध्ये डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल काय गोलंदाजी राहिली होती स्पेशली अजय पाटीलचा आपण उल्लेख केला या सीझनमध्ये मध्ये जो फॉर्म आहे ना तो फॉर्म या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाला विकेट हॅट्रिक कम्प्लीट करणारा तब्बल हा तिसरा गोलंदाज इथनं या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळाला ओपनिंग बॅर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन आशिष आणि समेत विजय भोईर भरपूर चांगले बॅट्समन आणि बॉल त्रेचाळीस जाण्याचा टार्गेट फर्स्ट ओव्हर मध्ये आपल्याला गोलंदाजी न उमेश गोलंदाजी करताना दिसतील so, सो ऑफ लक बोध टीम शो ओव्हर गुड गेम पहिला बॉल त्रेचाळीस जणांचा टार्गेट पहिला बॉल अशी साठी ऑन साईडला टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल बॉल निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर काय सुरुवात केली आहे पहिल्या बॉल आणि पहिल्याच ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये साधबा षटकार साहेब बरोडी यांच्या माध्यमातून सिक्सर साठी तब्बल हजार रुपयाचा कॅश प्राइज आणि आमचे नक्की विजयदादा पाटील यांच्याकडून देखील तब्बल हजार रुपयाचा कॅश प्राईज म्हणजे सिक्सर आर्टरी कम्प्लीट केली तर तब्बल दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज मिळेल पुढचा बॉल काय सुरुवात केली आशिषने पुढचा बॉल आशिषसाठी इथं यावर एस देखील मोठा फटका खेळायचा होता बॉल इथं ट्रॅव्हल करतोय काउकरणाऱ्या मध्ये फिल्ड वेगाने आलेत आणि एक सिंगल या बॉलवर देखील कम्प्लीट केली जाईल काय इथनं सुरुवात मिळून दिली आशिषने जो फॉर्म आहे ना या खेळाडूचा आशिषचा स्पेशली इथनं नक्कीच आशिषला लास्ट इयरला मी हंडर ट्वेंटी टू फॉर्मॅटमध्ये बघितलं होतं भरपूर चांगली बॅटिंग त्या अनुषंगाने आपण बी पी एलमध्ये जरी बघितला मेगा फिनालीचा मार ऑफ द मॅच होता आशिष आणि जो फॉर्म आहे ना या बॅट्समनचा तो इथनं तुम्हाला या स्पर्धेमध्ये दे देखील दे 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 पाहायला मिळत दे दे पुढचा बॉल विजय भोईर फक्त सन्मान दिला कारण इथनं नक्कीच विजय भोईरला देखील माहिती आहे इथनं की एका बाजूने आशिष चांगली बॅटिंग करतो इथनं फक्त एक सिंगल काढून त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे या सिंगलच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आठ आता इथनं संकटांचं डोंगर वाढत चाललंय टीम नाना पाडासाठी कारण फक्त आता मध्ये त्रेचाळीस जबा डिफेंड करायचे आहेत त्या अनुषंगाने विकेट्स करणं गरजेचं राहील विकेटची गरज आहे पुढचा बॉल साठी यावेळी चेंज ऑफ द पेज फटका बॉल मध्ये बट नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडतो आणि इथनं फक्त ही सिंगल असेल कदाचित मी तर प्रयत्न केला असता तर दोनदाबा पण झाल्या असत्या बट फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाते बट मित्रांनो कधी कधी आपण विचार करतो की टार्गेट थोडा छोटा त्या अनुषंगाने बॅटिंग करायचा प्रयत्न करतो बट कधी कधी हे जे जो छोटे छोटे मोमेंट्स आहे ना आपण मिस करून टाकतो आणि ही एक सिंगलच कधी कधी माचला कलाट नेण्यासाठी भरपूर ठरते अशी भरपूर सारी समीकरण आपण मित्रांनो पाहत असतो बट हरकत नाही आहे इथनं चांगली सुरुवात मिळाली आहे टीम श्री गणेश बरोडीला पुढचा बॉल हा बॉल विजय भोईरीसाठी इथनं इनफिल्डच्या वरने खेळायचा होता आणि मिस टायमिंग आणि लागणार हा पहिला झटका टीम श्री गणेश बरोडी क्रिकेट संघाला विजय भैरच्या स्वरूपामध्ये क्रमांक तीन वर विजय पाटील आलेत आणि आता बघा नक्की जर विशाल आता विचार करण्यासारखी गोष्ट लास्ट बॉलवर जर दोन धाबा दो कम्प्लीट केल्या असताना तर कशा कदाचित हा चित्र तुम्हाला पाहायला मिळाला नसता उल्लेख केलाच होता आम्ही बट इथनं विकेट गेली हरकत नाही आहे कारण जी गोष्ट नियतीने घडणार अस आस, घडणार असती ते आपल्याला नेहमी घडणारच विचार केला आपण तब्बल विकेट गेली आहे पहिली ज्या प्रकारे विकेटची गरज देखील होती आणि स्कोअर कार्डचा विचार केला धावफलक्यावर नऊ दाबा क्रमांक तीनवर विजय पाटील आलेत आणि आता समीकरण जे उरलंय आपण त्या वि गोष्टीवर देखील चर्चा करू पुढचा सा बॉल साडी आशिषसाठी यावेळी शालको खेळायचा होता बट कुठे ना कुठे स्टंपला ला मिस करतो लेखबाईशच्या माध्यमातून ही सिंगल असेल आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल दहा ओव्हर एक विकेट गेली आहे बट तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की एक चांगली सुरुवात आपल्याला या पहिल्या ओव्हरमध्ये टीम श्री गणेश भरोडी आपल्याला करताना दिसतीये दादाबा बनल्यात अजून येणारे चार ओव्हर गरज आहे तब्बल तेतीस जामेंची कॅल्क्युलेशन नुसार अजून मॅच बाकी आहे कारण मित्रांनो बघा एखादा टोटल ना छोटा जरी असला ना तर जो जोपर्यंत चेंज होत नाही ना तोपर्यंत त्याला कधी सोपं मानू नका सर विनंती असेल थोडा फास्ट केला टीम नाना स्पोर्ट टीमगेर पाडा विनंती असेल मित्रांनो फास्ट केला आता पण जर आपण फर्स्ट इनिंगचा विचार केला तर बॅटिंगमध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये आपण बघितले विकेट अट्रिक आली बट बॅटिंगचा विचार केला रवीच्या बाटबद्दल आपल्याला फर्स्ट इनिंगमध्ये दोन चौकर पाहायला मिळाले होते एकही बॅट्समनला टीम नाना टीम स्पोर्ट टीमगर पाडायच्या डबल डिजिटमध्ये स्कोर बनवता आलाच नाही त्या अनुषंगाने फक्त बेचाळीस बनल्या आणि आता त्रेचाळीस दाबा टार्गेट चेज करताना आपल्याला टीम भरुडी दिसतीये चला फास्ट केला विनंती असेल इथं आशिष सारखा बॅट्समॅन अजून देखील मैदानाच्या आतमध्ये दे आशिषच्या बॅटमॅनमध्ये देखील आपण एक षटकार बघितला इथं नक्की स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःने विचार केला तर भरपूर चांगलं क्रिकेट ही टीम श्री गणेश भरोडी आपल्याला खेळताना दिसते चला प्लीज फास्ट केला विनंती असेल तुमच्या अंपायर्स देखील तुम्हाला सूचना देतात प्लीज फास्ट केला चला फास्ट केल्या विनंती असेल आणि इथनं तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये दहा बनलत आणि मॅच बनवायची असेल ना तर मी म्हणेल या पॉवर पेच्या दुसऱ्या षटकामध्ये इतन चांगली गोलंदाजी इथनं हरी आलेत गोलंदाजी करण्यासाठी कुठे ना कुठे या ओव्हरमध्ये मी तर म्हणे सहा कमी दबा एक ते दोन विकेट्स मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो कॅल्क्युलेशन नुसार मॅच अजून बनलेली आहे फिफ्टी फिफ्टी सिच्युएशन मध्ये अजून देखील मॅच पण हे षटक महत्त्वाचं असेल हरकत नाही आहे इथनं अजय आले दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले तर दुसरं षटक म्हणजे टीम फील्डर आता तटीआ सर्कलच्या बाहेर असतील भरपूर सारे प्रेक्षक तर मान तुम्ही पाहू शकता स्टँडमध्ये या मॅचला एन्जॉय करण्यासाठी आपल्या होम टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि सध्याच्या घडीला होम टीम चांगले क्रिकेट खेळती आहे विजयाच्या दिशेने वाटचाल ते करती आहे चार ओव्हर ते तिची गरज अजय आले दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल इथनं अजयचा पहिला बॉल इथनं हवेमध्ये होता मी ऑफला फील्ड येतील फील्ड करतील दुसऱ्या दावेचा प्रयत्न मिसकम्युनिकेशन झाला कदाचित विकेटकीपर किपर थ्रो झाला असताना तर इथने एक दुर्घटना घटली असती बट जसं काही घडलं नाही आहे दोन धाबा या बॉलवर देखील कम्प्लीट झाला स्कोअर आता बारावर जाऊन पोहोचेल समीकरणने विचार केला आपण आता तब्बल गरज असेल एकतीस धाव्यांची ते वीस बॉल एकतीसचं समीकरण इन टेनिस बॉल क्रिकेट बघितलं गेलं तर सोपं बट मित्रांनो हे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेपटचा बॉल पडत नाही जोपर्यंत शेपटचे रन निघत नाही ना तोपर्यंत मॅच कधीच संपत नाही कोण विसरू शकतो या सीझनमध्ये स्वर्गीय रामचंद्रजी मडवी चषक उसाट नाही तिथे बारा बॉलमध्ये टीम गोडसे बीला अकरा दाबायची येत नव्हत्या झाल्या अवघ्या चार बॉलमध्ये तीन बनवायच्या होत्या त्या असतानासुद्धा त्या चार बॉलमध्ये एकही रन आली नव्हती चार बॉलवर चार विकेट आले होते ही गोष्ट आपण बघितली होती आणि मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्ही जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत जोपर्यंत शेवटचे रन निघत नाही ना तोपर्यंत सुटकेचा श्वास कधी घेऊ नका संघर्ष करत राहा नक्कीच आमचे स्पर्धेचे प्रणेते अर्थातच मान्य श्री विष्णुवता पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे सिक्सर राट्री कोणत्याही बॅट्समनने कम्प्लीट केली तर तब्बल हजार रुपयाचा कॅश प्राईज इथनं बघा प्रेझेन्स ऑफ माइंड नक्कीच विजय पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल फक्त इथनं दिशा देण्याचं कार्य केलं त्यांना माहिती आहे की अशीच चांगली बॅटिंग करतो आहे स्ट्राईक देणं गरजेचं आणि फक्त ही सिंगल या बॉलवर कम्प्लीट केली जाईल आणि एक एक रनने इथं स्कोअर कार्ड पुढे जातो तब्बल चौदावर या ओव्हरमध्ये आता विचार केला पण ना चार धाबा आल्या एक विकेट येणं गरजेचं मी उल्लेख केला होता सापेक्ष कमी दबा एक ते दोन विकेट पुढचा बॉल हा बॉल अशी साठी मिडल ऑफ द बॅट बॉल उडवला फिल्डर उपस्थित आता टेम भरपूर चांगला बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक तडाका षटकार हायला मिळाला ओवर पिच बॉल आणि काऊ कर्नडीजमध्ये हा बिगीट येताना दिसला षटकाराला अशिशा बॅटमधनं या इनिंगमध्ये अशीच्या बाटमध्ये आता पण आपण दुसरा षटकार बघितला आणि भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू क्रिकेट देखील इथनं चांगला त्याच्या माध्यमातून इथनं दाखवला जातो आता आपण त्या विचार केला या साधा मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल डबल वीसवर एक मजबूत स्थितीमध्ये आता फक्त गरज असेल ते वीस दाबींची पुढचा बॉल अशी साठी यावेळेस देखील उडवायचा होता मिस्टे आम्ही विकेट किपर्स जे आहेत कोणतीही मिस्टेक इथनं होणार नाही आहे आशिषची इथनं तमा चांगली बॅटिंग राहिली बट आशिषला इथनं थांबवलंय गुलंदाज अर्जनने लागणारा हा दुसरा झटका टीम श्री गणेश बरोडी संघाला गाजवला हो अवघ्या दहा बॉल मध्ये एकावन्न धाबा बनवल्या सहा बॉल सहा सिक्सर ज्याने लावले आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच उभा मध्ये आपण बघितलं हॅट्रिक कम्प्लीट केली तोच म्हणजे स्टार खेळाडू भरोडी गावाचा अजय पाटील आतमध्ये क्रमांक चार वर भलेही मी तर म्हणेन एक यंगस्टर खेळाडू आहे पण जो नाव कमवला ना अजय पाटीलने गेल्या मी तर म्हणे एक ते दोन वर्षांमध्ये भरपूर फास्ट इथनं अचिवमेंट केली आहे कारण खूप कमी वेळामध्ये आपला धबधबा मी तर म्हणे ऑल भिवंडी टेनिस क्रिकेट असो किंवा ठाणे टेनिस क्रिकेट असो त्या पतलावर इथं नाव कमवलं अजय पाटीलने पुढचा बॉल विजय पाटील नष्ट असतील हा बॉल विजय पाटील साठी फटका ओढवला फिल्डर साठी चेस कठीण होती पण काय एफर्ट पाहायला मिळाला आणि एका प्रतिम सेल टीप्ला जातो आणि विजय पाटील जी देखील इथं विकेट गेली आहे कुठे ना कुठे विकेटची गरज देखील होती आणि सातत्याने हो हा सलग ओव्हर मध्ये दुसरा झटका आणि तब्बल तिसरा बॅट्समन विजय पाटीलला देखील इथं डगआउट मध्ये जावं लागेल वासपीठापूर आपलं देखील हार्दिक स्वागत आणि अजय पाटील साठी सुवर्ण संधी आमचे प्रज्ञेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रेम आहे नक्की जे नक्की ते जे अजय पाटील वर प्रेम आहे ना आमचे नक्की जे प्रज्ञेशजी ठाकूर यांचं बरोबर प्रेम पाहायला मिळतो कारण विकेट ऍट्रिकसाठी तब्बल देखील हजार रुपयाचं कॅश प्राईज अजय पाटील यांना दिलं होतं त्यानंतर जर आपण आता विचार केला समीकरणाचा येणारे अठरा बॉल तेवीसची ची गरज आहे कॅल्क्युलेशन नुसार अजून देखील माझ्या बाकी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इथनं हरी आलेत गोलंदाजी करण्यासाठी अठरा बॉल ते गरज प्रेमनाथ पाटील स्ट्रायकर एंडला फक्त दिशा दिली आहे इथं स्ट्रोक चांगला होता जर पॉईंटच्या फिल्डरला बीट केलं असताना तर या बॉलवर देखील चौकात येऊ दे। शकला असता इथनं ही सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल अजय पाटील आता स्ट्राकर एंडला असतील आणि प्रति षटकारासाठी अजय पाटीलला तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल आमचे नक्कीच सन्माननीय ओला गाव असो आणि ठाणे विभागातील एक मोठं नाव रामजी ठाकूर साहेब यांचे सुपुत्र प्रज्ञेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून प्रति षटकार असता अजय पाटीलसाठी तब्बल पाचशे रुपये आणि इथं समीकरण आता अठरा बॉल बावीस ची गरज आहे अजून देखील मास संपली नाहीये इथनं जर अजय पाटीलची विकेट काढली ना तर गेम बनवू शकतो हरीला एक पॉझिटिव्ह अप्रोच नाही इथन गोलंदाजी करावी लागेल मानतोय की अजय पाटील एक मोठा खेळाडू आहे पण इथनं जिद्दीचं क्रिकेट दाखवलं तरी मासमध्ये कमबॅक होऊ शकतो शकतं हा बॉल अजय पाटील साठी फटका ऑन साईडला आणि इथनं रिझल्टसाठी साठी वेट करू बॉल निघून जातोय वन बाउन्स ओव्हर द लाईन चार रन आणि टीम बरोडीच्या सर्व बासमांना संधी आहे जर तुम्ही हॅट्रिक कम्प्लीट करतात तर तब्बल हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल आमच्या मान्यश्री श्री किशोरजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आणि हार्दिक एंटरप्राईजेसचे प्रोपरायटर देखील आहेत आमचे किशोरजी भोईरी साहेब यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल हजार रुपयाचं कॅश प्राईज इथनं चौकार जर आलाय सुरुवात केली अजय पाटीलने चांगल्या अंदाजामध्ये इथनं अपेक्षा असेल की इथनं आणखी मोठे फटके पाहायला मिळतील बट इथनं बघा फक्त दिशा देण्याचं काम केलं जातं अजयला देखील इथनं माहिती आहे मोठ्या फटक्यांची इथनं कोणतीही गरज नाही आहे खेळफट्टीवर थांबून इथनं फक्त मा गेम चालवणं गरजेचं ही सिंगल या बॉलवर कम्प्लीट केली जाते का लास्ट बॉलवर चौकार आला आणि इथनं ही सिंगल आली आहे आणि स्कोर कार्ट आता तब्बल जाऊन पोहोचला सव्वीसवर आता जर आपण उल्लेख केला तर येणारे सोळा बॉल समीक सोला बॉल गरज आहे सतरा दहावीची गरज आहे हा बॉल प्रेमनाथ पाटील साठी बॉल चांगला लाईन चांगली आहे डॉट बॉल आहे अपील तर भरपूर केली जाते बट मित्रांनो इथन हा नॉट आऊट इशारा आला आणि या स्पर्धेमध्ये जो रिव्ह्यू आहे ना तो तुम्ही फक्त रनआउट साठी आणि बिमर बॉल साठी यूज करू शकता ती गोष्ट देखील लक्षात ठेवा भरपूर चांगली डिलेवरी इथनं टाकण्यात आली हरीच्या माध्यमातून आता समीकरण पंधरा बॉल सतराची गरज अजून देखील मी म्हणतोय की एक ते दोन विकेट जर तुम्ही प्रेमनाथ पाटील आणि अजय पाटीलची विकेट काढली ना तर माझ्या अजून देखील बनू शकते हा बॉल प्रेमनाथ पाट पाटीलसाठी लाईन या वेळेस देखील चांगली आहे डॉट बॉल आला आहे आणि इथनं प्रयत्न अफवाट केले जातात बट या प्रयत्नांना यश मिळेल का इथनं संघर्ष तर केलं जात आहे टीम नानास्फोट स्पोर्ट टीमघर पाडाच्या माध्यमातून कारण कुठे ना कुठे पाच अनुषंगाने विचार केला तर पन्नासपेक्षा जास्त धबा बनवणं गरजेचं होतं बेचाळीस धबा बनल्या त्रेचाळीस धबा डिफेंड करताना सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये आपल्याला हरी भरपूर चांगली गोलंदाजी करताना दिसली एक सावकार अजय पाटीलच्या पाठमधनं आला बट कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो की या ओव्हरमध्ये फक्त गेल्यात पाच धाबा अजून देखील दोन बॉलचा खेळ बाकी आहे कदाचित येणाऱ्या दोन बॉलमध्ये एखादी विकेट आली ना तर मॅचमध्ये आपल्याला ट्विस्ट येताना दिसेल पुढचा बॉल हा बॉल या वेळेस देखील लाईन चांगली आहे फुल लाईन डिलिव्हरी होती लॉंगन दिल्डर्स जी असतील फक्त सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल आता तेरा बॉल समीकरण उरला सोला दाबेनच गेम ऑन एक बॉल बाकी आहे तेरा बॉल सोलाची गरज आता इथनं बघा इथनं मी तर मला माश बनवली आहे पण एकच अशी गोष्ट की टीम टेमगर पडायला या मॅच मध्ये आणू शकते ती म्हणजे अर्थातच एखादी विकेट षटक कंप्लीट झालं माफी असू द्या षटक कंप्लीट झालं आणि स्कोर कार्ड तब्बल आहे सत्तावीस आणि गरज असेल येणारे बारा बॉल सोलाजी तीन षटकांचा विनंती असेल बिल्डिंग लावून घ्या बराबोल आता सोला दहावीची गरज आहे मॅच अजून बाकी आहे मित्रांनो फाईट सुरू आहे कारण सातत्याने उल्लेख केला आपण आशिषने चांगली बॅटिंग केली त्याच्या बाबमधन आपण दोन षटकार बघितले आशिषने बाद होण्या अगोदर सतरा दाबा बनवल्या बट त्यातनंतर आपण विचार विचार केला तर विजय भोईर फक्त एक धाव बनवला त्यानंतर विजय पाटील क्रमांक तीन व आले त्यांनी देखील फक्त एकच रन बनवले अजय पाटील बॅटिंग करतात दोन बॉल फेस केले पाच धाबांवर नॉट आउट आहेत बट प्रेमनाथ पाटील आपल्याला स्ट्रगल करताना दिसले चार बॉलमध्ये दोन धाबा बनवला प्रेमनाथ पाटील आणि आता समीकरण बारा बॉल सोला दाब्यांची गरज हे षटक महत्वपूर्ण लास्ट मॅच मध्ये देखील विशाल लता असंच काही समीकरण होतं बारा बॉल तब्बल ना ना शोला पुझे, शोला पुझे हो ना लास्ट मॅच मध्ये देखील सेम इक्वेशन होती बारा बॉल सोलाचीच गरज होती आणि या मॅच मध्ये देखील सेम इक्वेशन ती मॅच जिंकली होती टीम मात्रेपाडाने बट इथन होम टीम आपल्या मैदानाच्या आतमध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक तुम्ही पाहू शकता आमच्या स्टान्स मध्ये त्यातनंतर भरपूर सारे प्रेक्षक इथं मॅच युट्यूबच्या माध्यमातून देखील एन्जॉय करतात बारा बॉल सोलाची गरज आहे इथन आपल्या होम ग्राउंड वर फर्स्ट राऊंडच्या अंतिम मार्च मध्ये टीम भरुडी इथनं आपल्याला जिंकताना दिसेल का की एक उलट फेर आपल्याला करताना दिसेल टीम नाना स्पोर्ट टीमकर पाडा पहिल्या बॉलवर इथनं फक्त सिंगल कम्प्लीट केली गेली -के आहे स्ट्राईक दिली आहे जय पाटीलवर आणि अकरा बॉल आता पंधरा डाब्यांची गरज आहे कुठे ना कुठे लास्ट ओव्हरमध्ये प्रेशर क्रिएट केला हरीने त्या ओव्हरचा आपण जर ऑल ओव्हर विचार केला तर फक्त सात दबा आल्या होत्या त्या ओव्हरमध्ये स्कोर कार्ड तब्बल आहे अठ्ठावीस अकरा बॉल पंधराची गरज आहे फील्ड सेटअप तुम्ही आता पाहू शकता एक थर्ड मॅन एक फॉईंट त्यानंतर तुम्हाला एक पॉईंट त्यानंतर एक गलीमध्ये एक फिल्डर आणि जे फिल्डर तटी सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑन एक लाँग ऑफ यावल्या स्विच इट फटका खेळायचा होता बटन बॉलचा प्रॉपर कनेक्शन नाही आहे आता दबाव बॅटिंग वर बिकॉज एकवीस बाकी आहे दहा बॉल पंधरा दावेची गरज बघा एक क्षणाला असं वाटलं होतं जेव्हा आशिषने सुरुवात केली होती पहिल्या बॉलवर षटकार डोकला होता त्या अनुषंगाने वाटलं होतं की मॅच खूप लवकरच फिनिश होईल बट कमबॅक केला टीम नाना स्पोर्ट टीम टीमघर पाडाने याबद्दल देखील बॉल चांगला आहे लॉंकॉनच्या फिल्डरसाठी न चॅलेंज असेल सिंगल कंप्लीट दुसरी जावेचा प्रयत्न प्रेमनाथ पाटील यांची विकेट गेली आहे आता एक्झॅक्टली गेम प्लान समजत नाही आहे की या रनची गरज होती का एक महत्त्वाचा खेळाडू एक अनुभवी खेळाडू आणि सातत्याने मित्रमने बी पी एलमध्ये देखील आपण ज्यांची चांगली बॅटिंग बघितली होती अर्थात प्रेमनाथ पाटील यांची विकेट रनआउटच्या माध्यमातून फेकून देणं हा चुकीचा डिसिजन होता विकेट गेलीय तब्बल ही तिसरी चौथी विकेट गेलीय माफी असू द्या आणि न्यू बॅट्समन इंटर होताना आपल्याला हा देखील प्रश्न की न्यू बॅट्समन आता कोण जाईल कारण कुठे ना कुठे महत्वाचे बॅट्समन विजय भोईर हो, हो, असो विजय पाटील असो त्यानंतर आपण आशिष असो हो। आशिषने चांगली बॅटिंग केली बट कुठे ना कुठे विजय पाटील हो, विजय भोईर त्यांनी निराश केला आणि प्रेमनाथ पाटील यांना देखील जास्त काही करता आलं नाहीये न्यू बॅट्समन इंटर झाले क्रमांक सहावर विनोद आलेत अजय पाटील इथनं अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत बट त्या सिच्युएशन आता अशी आहे की महत्त्वाचे बॅट्समन अशीष असो त्यातनंतर विजय भोईर विजय पाटील त्यानंतर प्रेमनाथ पाटील ते त्यांची विकेट गेली आहे आता इथनं जर अजय पाटीलची विकेट गेली ना तर टीम भरोडीसाठी हे सोपं वाटणारे इक्वेशन भरपूर कठीण होऊन जाईल इथनं जर टीम भरोडीला मा जिंकायची आहे ना तर आता अजय पाटीलला असे वटवंत खेलपट्टीवर थांबावं लागेल पुढचा बॉल हा देखील स्विचरचा फटका चांगलाय कॅप्चर सिलेक्शन फिल्डर्सला बीट करून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा प्रेक्षक खुश खुश असतील बिकॉज एक क्षणाला असं वाटलं होतं की कुठे ना कुठे दबाव वाढत चालला टीम बरोडीवर हा प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक होता चार दाबाला तर दा विचार केला ते तीस दबा फलकावर म्हणजे आठ दा दहा दाब्यांची गरज आहे आठ बॉल दहाची गरज यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट म्हणू शकतो आपण इथनं एक्स्ट्रा कपरला बॉल जातो फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि इथनं अजय पाटीलला देखील माहिती आहे की इथनं विकेट गेली ना तर समीकरण कठीण होऊन जाईल फक्त सिंगल या बॉल येईल आता येणारे सात बॉल समीकरण उरले नऊ धावेंचं मॅच इथनं बनवली आहे संघर्ष फाईट इथनं केलं जातं कौतुक करावं लागेल टीम टेमकर पाडायचं कारण एक स्ट्रॉंग बॅटिंगला ना बहोती टीम जबल त्या अनुषंगाने त्रेचाळीस धाव्यांवर देखील इथवर फाईट केली आहे काय क्रिकेट राहिला टीम टेमकर पाडा त्यांचं डेफिनेटली इथनं कौतुक करावं लागेल पुढचा बॉल स्वीप करायचा आहे फटका ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर फिल्डरसाठी साठी इथनं फिल्डिंग चांगली आहे चांगली आहे दुसऱ्या दाब्याचा देखील प्रयत्न केला जातोय दोन डावा इथनं इथनं डिसिजन पंडिंग थर्ड अंपायरची डिमांड केली आहे थर्ड अंपायरची डिमांड केली जाते आमचे थर्ड अंपायर जॉईंट होतात कंट्रोल रूम मध्ये डिसिजन पंडिंग आहे आता सर्व प्रेक्षकांची नजरे स्क्रीनवर अडली असतील कारण जर नॉट आउट आला तर दोन डबा मिळतील आऊट आला तर न्यू बार्समध्ये येईल एकच सिंगलच असेल थोडासा क्लोज डिसिजन ना सो त्याच्यासाठी देखील वेट करावं लागेल कारण आता एक एक रनचं महत्व भरपूर वाढलंय फिंगर अप ओ यू टी विकेट गेली आहे आता दबाव वाढलाय सहा बॉल आणि गरज असेल आठ धाव्यांची काय माज बनवली आहे आणि हेच असतो ना मित्रांनो मी उल्लेख करतो तुम्ही जिंकले किंवा हरले त्या गोष्टीला तितकासा महत्त्व नसतो तुम्ही फाईट कशी के केली त्या गोष्टीला देखील महत्वाचा असतो आणि आपण नेहमी म्हणतो लढाल तर असे लढा की जिंकले तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारले तरी इतिहासच घडला पाहिजे काय फाईट सूर्य मैदानाच्या आतमध्ये सहा बॉल आता गरज आहे आठ धाब्यांची इथनं आपल्या होम ग्राउंडवर कुठे ना कुठे सुरुवात ज्या प्रकारे झाली आशिषने चांगला स्टार्ट दिला त्यात नंतर आपल्याला कमबॅक करताना दिसले टीम टेमकर पाडाचे गोलंदाज अर्थातच आपण कौतुक करू गोलंदाज हरी जात नंतर चौथ्या षटकामध्ये दे प्रतीकने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आता सहा बॉल गरज आहे आणि स्पर्धेचा महत्वाचा नियम चेसिंग कंपल्सरी नक्की जर माझी सरपंच भरोडी अर्थात आमची दिलीपजी पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे जर अजय पाटील यांनी माझ जिंकून दिली तर तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल अंतिम ओव्हर मध्ये हरीवर दिली आहे जिम्मेदारी सहा बॉल आडची गरज पहिल्या बॉल हरीचा लाईन चांगली आहे बॅटची एज लागली आहे बट फिल्डर कोणताही नाहीये थडमानला आता हा प्रश्न पडलाय की हा कोणत्या प्रकारे फिल्ड सेटअप केला होता थडमानला कोणताही फिल्डर नव्हता आणि त्या अनुषंगाने या बॉलवर दाबा पा कम्प्लीट पाच बॉल सहायची गरज आहे काय मॅच पाहायला मिळती सायंकाळच्या सत्रामध्ये बट मित्रांनो विनंती असेल माझ जरी क्रुशल सिच्युएशन असली तरी तुम्हाला वेल कमी खर्च कर करायचा कारण अगोदर भरपूर सारा मॅच तर अजून देखील बाकी आहेत सो फास्ट केला पाच बॉल सहायची गरज आता इथनं टीम टेमकर पाडासाठी विजयाच्या मध्यस्थी अजय पाटील उभा जर इथनं अजय पाटीलची विकेट आली तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल बट इथं अजय पाटीलचा प्रयत्न असेल की मॅच फिनिश करून जायचा हा बॉल लोवर फुल टॉस बॉल होते स्वीप करायचं होता फील्डर इतना वेगाने आलेत एकदा कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न विकेट किपर एंडला थ्रो झालाय आणि आता डिसिजनसाठी वेट करू आणि विकेट गेली आहे बॅट्समन अमरची देखील विकेट गेली आहे आता दबाव पूर्णपणे टीम बरोडी बरं कारण अजय पाटील ना स्ट्रायकर एंडला आणि फक्त ही सिंगल होती म्हणजे चार बॉल आता समीकरण तब्बल उरलं पाच धब्यांचं मॅच होती कुठे आणि आली कुठे फर्स्ट ज्या प्रकारे आशिषने सुरुवात केली पहिल्या बॉलवर सिक्सरला त्यानंतर विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये दहा बनल्या एक विकेट आली दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील अजय आले होते गोलंदाजीला त्या ओव्हरमध्ये देखील दहा डबा बनल्या आणि दोन विकेट्स गेले मग त्यानंतर तिसऱ्या ओव्हरपासून गेम चेंज झाली कारण हरी आले गोलंदाजी करायला सात दबा कडचं गेल्या जो प्रेशर क्रिएट झाला ना त्या ओव्हरमध्ये त्याचा फायदा प्रत्येकला मिळाला चौथ्या ओव्हरमध्ये फक्त आठ धबा गेला कुठे ना कुठे जो करंट रनर तुम्हाला एक्सप्रेस वेनी जाताना दिसत होता तो आता लोकल वर आला कारण हरी आणि प्रतीकची चांगली गोलंदाजी राहिली आहे गेम इज वॉन चार बॉल गरज असेल पाच धाब्यांची आणि अजय पाटील नॉन्स्ट्राईक एंड ला आता क्रमांक आठ वर न्यू बॅट्समॅन एंटर झाला आकाश अजून देखील बघा चेहरावर आता प्रेक्षकांची हसून असेल कारण सिच्युएशन अशी आहे चार बॉल पाचची गरज आहे होम टीम इथं मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते त्रेचाळीस जबा जेव्हा बनवायच्या होत्या असं वाटलं होतं की सहजरित्या हा टार्गेट चेस केला जाईल बट जो फाईट बॅक या टीमने दिलाय ना टीम टेमकर पाडा ना इथनं जिंको किंवा हरवो त्या गोष्टीला तितकं असं महत्व नाही आहे इथं भरपूर चांगली फाईट भरपूर चांगला क्रिकेट टीम टेमकर पाडाने या स्पर्धेमध्ये दाखवला आणि नक्कीच चार बॉल पाचशी गरज आकाशनं स्ट्रायकला हरीचा हा बॉल आकाशसाठी चार बॉल पाचची गरज हा फटका उडवलाय बॉल मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि यावेळेस मिस्टेक नाही आहे अजून एक विकेटचं बदन पूर्णपणे टीम श्री गणेश भरोडी बाकफुटला कारण लागलाय हा तब्बल झटका नंबर सहा की अजय पाटील मैदानाच्या नाच्या आतमध्ये तीन बॉल आता पाचशी गरज असेल आणि इस्टाकरेंडला अजय पाटील असतील विकेट गेले तब्बल सात गेलेत आय थिंक सात गेले आस। असे असं नव्वद आता स्वप्नील काय मॅच पाहायला मिळते या थंड वातावरणामध्ये ही गरम मॅच पाहायला मिळते कुठे ना कुठे तीन बॉल पाच समीकरण उरलं आतापर्यंत विचार केला भरपूर चांगले क्रिकेट आपण टीम नाना टीम वगैरे पाडायचं बघितलं दुसऱ्या बाजूने टीम श्री गणेश भरुडी देखील भरपूर चांगले क्रिकेट खेळले भरपूर चांगली गोलंदाजी केली बट त्रेचाळीस करताना कुठे ना कुठे अडचणीमध्ये फाईट भरपूर इथनं दोन्ही टीम्सने भरपूर संघर्ष केला बट इथनं कोणती टीम जिंकेल तीन बॉल पासची गरज अजय पाटील हा बॉल देखील चांगला आहे डॉट बॉल आहे डॉट बॉल आहे बॅटिंग लाईन नपोर दोन बॉल पासची गरज इथनं नक्कीच आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो ज्यांचं नक्कीच ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल ना त्यांनी ही बघू नये दोन बॉल पासची गरज दबाव दो गुलंदाजावर पण आहे आणि अजय पाटील वर पण आहे फुलटॉस बॉल मिस्टॅमिक बॉल मध्ये फिल्डर उपस्थित आहेत फिल्डर सच आहेत ही कॅच नाही ही तर मॅच पकडली आहे अजय पाटील ची विकेट केली आहे न्यू बॅट्समन लवकर पाठवायचं एक बॉल पाचची गरज आता जे प्रेक्षक बसलेले ते उभे राहिलेत काय मॅच पाहायला मिळते विशाल त्या सायंकाळच्या जत्रामध्ये आणि नक्कीच हा हे माच अनुषंगाने आपण नक्कीच विजय होतो आपल्या स्पर्धेचा कारण ज्या प्रकारे ही मॅच पाहायला मिळती स्वतः ओम होम टीम इथनं बघा शेवटच्या चरणापर्यंत इथनं संघर्ष केला जातो इथनं आता परिस्थिती अशी आहे पाडा हरी हरीसाठी म्हणायचं झालं तर काय गोलंदाजी केली आता अशा प्रकारचा क्रिकेट दाखवला ना इथनं कोणताही फरक टीम ठेमगरपाडाला इथनं पडणार नाहीये जिंको किंवा हरो कारण ज्या प्रकारे फाईट केली इथं चर्चा डेफिनेटली टीम टेमगर पाडायची केली जाईल कारण त्रेचाळीस जाव्यांवर सुद्धा तुम्ही इतक्या स्ट्रॉंग बॅटिंग सोबत ज्या प्रकारे संघर्ष दिला ज्या प्रकारे शेवटच्या चरणापर्यंत फाईट केली आहे ना त्याचीच चर्चा ऑल ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केली जाईल एक बॉल पासची गरज आहे मा शेवडली असेल तर मित्रांनो त्याला व्हायला पाहिजेत एक बॉल पाचची गरज स्ट्रायकर एंडला आता अश्विन असतील आता बसलेले प्रेक्षक उभे झालेत आणि थोड्या वेळाने एक बॉल पाच ची गरज आहे भरपूर चांगलं क्रिकेट राहिलं बट ही माश करण्याच्या जा बाजूने जाईल एक बॉल पाच आणि